नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी खूप आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो एम पी एस सी म्हणजे राज्यशेवाच्या मुलांना महाज्युतीकडून मोफत प्रशिक्षणासाठी एक ॲड आली होती जाहिरात आली होती ज्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता तर हो मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार महिन्याला दहा हजार रुपये शिशिर होती या जाहिरातीची पूर्ण डिटेल जर तुम्हाला बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या डिटेल व्हिडिओची लिंक देतो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आधीची तारीख सांगितली असेल परंतु तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ भेटलेली आहे ठीक आहे त्यासाठीच मी तुम्हाला ही अपडेट देतो हो, आहे पण ही अपडेट ऐकून घेण्याआधी तुम्ही त्या व्हिडिओवरती जा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो हो, आणि तो व्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला काय काय मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला आम्ही अशाच अपडेट देत असतो हो, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाऊया स्क्रीनवरती मित्रांनो आपण स्क्रीनवर आलो आहात इथं तुम्ही वाचू शकता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर तर इथं काय सांगितलं त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी राज्यसेवा पूर्व प्रशिक्षण दोन हजार तेवीस चोवीस करता नोंदणी अर्ज मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर ओ बी सी व्ही जे एन टी एस बी सी या जातीमधील या कास्टमधील असाल तर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे किती दहा हजार रुपये तुम्हाला तिथं महिन्याला मिळतील यासाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचे होते दहा एप्रिलपर्यंत परंतु त्यांनी डेट वाढवून वीस एप्रिल, एप्रिल केलेली आहे तुम्हाला कसे फॉर्म भरायचे आहेत कुठे लिंक आहे यासाठी आधीचा व्हिडिओ बघावा लागणार आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो परत तुम्हाला फॉर्म कुठल्या लिंकहून भरायचा त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो आहे त्या लिंकवरून तुम्ही हा फॉर्म भरून घ्या हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फी नाही आहे कुठल्याही प्रकारची फी नाही आहे कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क तुम्हाला तिथे नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो हा फॉर्म तुम्ही भरायलाच पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र